आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे चंपाषष्ठी आणि उद्या आहे सोमवार, तर आणि उद्या तारीख आहे 18 डिसेंबर, तर उद्या चंपाषष्ठी आलेली आहे। तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे। आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होतील। एक दिवसात आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल। 100 पिढ्यांचे दारिद्र आपल्या घरातून दूर होईल। त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या ही एक गोष्ट टाकायची आहे। तर ती कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यात अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकनही दाबायला विसरू नका, म्हणजे जे नवनवे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। तर उद्या चंपाषष्ठी म्हणजे उद्या आहे जेजुरी खंडोबाची यात्रा। तिथे खूप थाटामाटामध्ये खंडोबाची ही चंपाषष्ठी साजरी केली जाते। 6 दिवसांची घट बसून ही चंपाषष्ठी साजरी केली जाते। चंपाषष्ठी ही मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षात येते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जात आहे। तर चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीच्या खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मणी मल्हार या दोन देवतांना पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेने स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो। तर श्रीखंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। मुख्यतः करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाचे उत्सव जास्त साजरे केले जाते। खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध अष्टी असे 6 दिवस साजरी केली जाते। मार्गशीर्ष शुक्ल अष्टी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबाच्या ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्हाराचा वध करून लिंगद्व रूपाने प्रकट झाले। नवरात्रीचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात। 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात। देवाला बेल दवना झेंडूची फुले फार प्रिय आहे म्हणून ती वाहतात। खंडोबाच्या उपासनेने भंडारा फार महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजे हळदीचे पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी चंपाषष्ठी या दिवशी ढोंभरा जोंधळे शिवून दही व मीठ घालतात। कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पाथीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यासाठी तळी भरण्याचा विधी देखील असतो। तळी हा एक तहमानात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून हे तहमान सदानंदाचा एलकोट किंवा एलकोट एलकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर ड्युटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटतात। तर अशा प्रकारे खंडोबाची पूजा केली जाते। तर आता आपण बघूया आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या आहे। तर त्या टाकल्याने आपले सर्व दारिद्र एक दिवसात आपली इच्छा न इच्छा पूर्ण होईल। 100 पिढ्यांचे दारिद्र दूर होईल। त्यासाठी आपल्याला ही गोष्ट टाकायची आहे। विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या गोष्टी टाकून जर आंघोळ केली तर त्याचा फायदा आपल्याला होतो। तर उद्या आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे। आंघोळीचे पानं पाणी काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि गंगाजल टाकल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर गंगाजल टाकलं तर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। त्यामुळे उद्या आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि गंगाजल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर खडेमीठ टाकायचं आहे आणि खडेमीठ टाकल्यानंतर जे काही नकारात्मकता आहे जे काही आपल्याला दोष लागलेले आहे ते दूर होतात। त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी हळद देखील टाकायची आहे। हळद टाकल्याने बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा लक्ष्मी टिकत नसेल आपण कष्ट करत असो देखील लक्ष्मी घरात राहत नसेल तर थोडी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। तीळ टाकून आंघोळ करण्याला चंपाषष्ठीच्या दिवशी अधिक महत्त्व आहे त्यामुळं ह्या गोष्टी टाकून आपण आंघोळ करायची आहे। तर त्यानंतर आपण काय करायचं आहे सर्वात पहिलं एक मगा पाणी उजव्या खांद्यावर आणि दुसरा मगा डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि मग डोक्यावर घ्यायचा आहे। काही जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात, काही जण सर्वात पहिले गुडघ्यावर पाणी घेतात, तर तसं न करता सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घेऊन
मग आपण आंघोळ करायची आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी टाकून उद्या आपल्याला आंघोळ करायची आहे. आपल्या घरात आजारी व्यक्ती असेल किंवा छोटे मुलं किरकिर करत असतील किंवा प्रगती होत नसेल, कर्त्या व्यक्तीला देखील यश मिळत नसेल, अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी आवर्जून टाकून आपण आंघोळ करायची आहे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकलं तरीही चालेल, किंवा गंगाजल आपण जिथून पूजेचं साहित्य आणतो त्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल. आणि खडे मीठ तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि हळद देखील असते, आणि आपल्याला काळे तीळ देखील मिळले नाही तर ते आपण पूजेच्या साहित्याच्या दुकानातून किंवा किराणा दुकानामध्ये उपलब्ध असतं तिथून आपण आणायचे आहे. आणि ह्या सर्व गोष्टी टाकून उद्या आपल्याला आंघोळ करायची आहे. उद्या चंपाषष्ठी आहे, खंडोबाची यात्रा आहे. 6 दिवस खंडोबाची नवरात्र उत्सव साजरा करून उद्या चंपाषष्ठी साजरी केली जाणार आहे. तर नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आपण आंघोळ केल्याने आपल्या कठीणातील कठीण इच्छा 1 दिवसात पूर्ण होईल आणि 100 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल. त्यासाठी आपल्याला उद्या आवर्जून आंघोळीच्या पाण्यात ह्या गोष्टी टाकायच्या आहे. तर आपण अशी जर आंघोळ केली ह्या गोष्टी टाकून तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होतात. आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडणार असतील त्यातून मुक्तता होईल. किंवा घरामध्ये सतत वादविवाद किरकिर किंवा लक्ष्मी टिकत नसेल अशा ज्या अनेक अडचणी आहेत त्यातून सामोरे जावे लागत असेल ह्या गोष्टी देखील दूर होईल. तर उद्या नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायची आहे. आणि आपल्याकडे खंडोबाचं मंदिर असेल तिथे जाऊन आपण खंडोबारायांचे दर्शन घ्यायचे आहे. आणि उद्या आपल्याला घरामध्ये आवर्जून तळी भंडार म्हणजे तळी उचलायची आहे. नक्कीच आपल्याला जर कुलदैवत खंडोबा असेल तर आवर्जून आपल्या घरात तळी उचला. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जेव्हा नवा व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.